नमस्कार, मी उदय नरवाडे. नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात. देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. रेणुकादेवी मंदिरात विविध घटस्थापना करण्यात आली. रेणुकादेवी विश्वस्त मंडळाचे प्रसिद्ध न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी, मुख्य पुजारी विनायक फांदाडे, चंद्रकांत रेठे यांच्या हस्ते संकल्प करून श्री रेणुका मातेला पंचामृत अभिषेक केला गेला. सिंदूर लेपन केल्यानंतर महावस्त्र पारंपरिक अलंकार चढवण्यात आले व महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात येऊन घटस्थापना झाली. मी डॉक्टर दुबे माहूर. मी अंदाजे 40 ते 50 वर्षापासून दर महिन्याच्या 1 तारखेला रेणुका मातेच्या दर्शनाला येत असतो आणि विशेषतः नवरात्रामध्ये 9 दिवस रोज येत असतो. मूळ उद्देश म्हणजे दर्शनाव्यतिरिक्त मला यात्रेकरून काय सहकार्य करता येईल या दृष्टिकोनातून माझं येण्याचं प्रयोजन असते आणि त्या दृष्टीनं आता जेव्हापासून या ठिकाणी म्हणजे न्यायाधीशांच्या ताब्यामध्ये मंदिर गेलेलं आहे तेव्हापासून अतिशय सुंदर आणि व्यवस्थित या ठिकाणी सगळं काही कार्य सुरू झालेलं आहे आणि लाखो करोडोची उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्यामुळे मला अतिशय समाधान आणि हे झालेलं आहे. नमस्कार, मी स्वाती सुनील एंडे, जिल्हा परिषद सदस्य, सुखी देऊरवाडी सर्कल आणि जिल्हा यवतमाळ. मी जवळपास 10-15 वर्षापासून माहूरगडाला दर्शनाला येते. रेणुका मातेचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहे आणि इथे आल्यानंतर भाविकांची गर्दी भरपूर असते, भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि भाविकांचा जो रेणुका प्रतीच्या माती जो काही भक्तिभाव आहे त्या भक्तिभावाचं खरंच खूप मोठा आज इथे आपल्याला पाहायला मिळेल. जी गर्दी आहे आणि इथे महिलांना सुद्धा व्यवस्थित प्रकारे दर्शनाची जी व्यवस्था केलेली असते ती व्यवस्था फार छान असते आणि मी आज रेणुका मातेला एवढंच मागू इच्छिते की माझ्या मतदारसंघातील लोकांना आणि विशेष म्हणजे सर्व लोकांना, सर्व सर्वसामान्य जनतेला तिचा आशीर्वाद, ती पाठीशी राहो. आणि आज आपण बघतोय की पावसाने फार मोठी चाट शेतकऱ्यांना दिलेली आहे, शेतकरी फार संकटात सापडलेला आहे. तर देवीचा आशीर्वाद असेल तर नक्कीच शेतकऱ्याला फार मोठी मदत होईल आणि शेतकरी या संकटातून नक्की उभा राहील. विश्वस्त समीर गोपी, रेणुकादेवी संस्थान माहूर. नवरात्रोत्सवाची सुरुवात ही घटस्थापनेपासून आज रेणुकादेवीवर झालेली आहे. 9 दिवस विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन हे संस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे. भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविक भक्तांना कॅमेरे हे मंदिर परिसरात कायमस्वरूपी बसवण्यात आलेले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं श्रीधर फडके यांचा कार्यक्रम दिनांक 24/9/2017 रोजी संस्थांच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त भाविक भक्तांनी घ्यावा आणि देवीसाठी जे भाविक भक्त दरवर्षी येतात त्यामध्ये वाढ होऊन जास्तीत जास्त भक्तांनी संस्थांवर येऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. मी राठोड. आम्ही मूळ माहूरगडाचे रहिवासी असून परंपरेगत ह्या रेणुका मातेच्या घटस्थापनेच्या दिवशी हे फार लांबून पूर्ण जवळपास भारतातून भूमिकेकडे येतात आणि आम्ही स्थानिकचे असल्यामुळे आम्ही सतत 9 दिवस हे मातेचं दर्शन घेत असतो आणि मातेचं दर्शन घेत असताना आम्ही बाहेरच्या आलेल्या यात्रेकरूंना जर कुठल्याही प्रकारची समजा दुखापत होत असेल किंवा काही त्रास होत असेल आम्ही प्रशासनाला कळवून त्या प्रशासनाकडून आम्ही ह्या अडचणी सगळ्या भाविकांसाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो. प्रकाश सरोदे, रेणुका देवी संस्थान माहूर. या ठिकाणी मी कार्यरत आहे आणि माझ्याजवळ तकरीबन आपल्या माहूरगडावरती सुरक्षा रक्षकांचे जवान 35 जवान आणि वाशिम टीम पेशल इथले स्पेशल फोर्सचे जवान तकरीबन यहाँ पर 35 ऐसे टोटल मिला के 70 के नफरे यहाँ पे अवेलेबल हैं और यहाँ पे भाविकों के लिए सहायता, हेल्प, मदद और ट्रेचर की भी सुविधा यहाँ पे अवेलेबल है और यहाँ पे उनके लिए हम हेल्प और सहायता करते रहते हैं. जो भी ऐसी कोई समस्या यहाँ पे हो जाती है तो आपत्कालीन संकट आपत्ति पर भी ऐसी कोई दिक्कत आती है तो तुरंत
उनके लिए फर्स्ट एड की कार्रवाई करके हॉस्पिटल तक किसी पेशेंट को डायबिटीज़ या ब्लड प्रेशर ऐसा कोई व्यक्ति हो तो उनके काफ़ी स्पीड के योगदान प्रथम उपचार उनके लिए कार्रवाई करते हैं और हॉस्पिटल तक पहुँचा देते हैं ट्रेन चलते।